नमस्कार, आज मी तुम्हाला व्हेजिटेबल बेसन पोळी किंवा चिला ज्याला आपण म्हणू शकतो त्याची रेसिपी सांगणार आहे. किती जाळीदार बनलेला आहे चिला तुम्ही बघू शकता. खायला एकदम मस्त लागतो, लहान मुलांना तर अगदी आवडतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे आपल्याला ओवा घालायचा आहे चोळून. त्यामध्ये आता आपल्याला 4 हिरवे मिरची आणि जिरा ठेचून त्याच्यात घालायचं आहे. अर्धा चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अर्धा किसलेलं गाजर घालायचं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे आवडतील ते आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी तुम्ही घालू शकता. इथे मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे. एकदमच पाणी टाकू नका. व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आता आपला बॅटर रेडी आहे. आता आपण ह्याच्यावर एक झाकण झाकून 5 ते 10 मिनिट ह्याला बाजूला ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बॅटर किती छान दिसतोय. आता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी. आता आपण एका तव्यावरती थोडंसं तेल टाकून ते गरम करणार आहोत आणि ह्याच्यावर आपण आता बॅटर पोर करून घेणार आहोत. ते व्यवस्थितपणे आता स्प्रेड करून घ्या, व्यवस्थितपणे पसरून घ्या त्याला आणि त्याला 3 ते 4 मिनिटं शिजू द्या. हे आपल्याला लो फ्लेमवरती शिजवायचं आहे. खालची बाजू शिजली की आता आपल्याला त्याला परतवायचं आहे आणि त्याला देखील 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायचं आहे लो फ्लेमवरती. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. आता दोन्ही साईडनं शिजलेला आहे आपला चिला. किती जाळीदार बनलेला आहे, एकदम मस्त लागतो, हेल्दी आहे, लहान मुलांनाही खूप आवडेल. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवा कशी वाटते तुम्हाला रेसिपी. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.